चेक कर लॉक है गाड़ी, लॉक है, चेक करा भाई गाड़ा चला। पुढे गेला काय करणार काच जरा अस आता बघा आहे बरोबर, दोन बटन आहेत, ऑटो लिहिलंय हो, तो कुठली काच खाली करणार ऑटो वाला तुमचा? अच्छा, आणि लेफ्ट साइड ची कट ची लेफ्ट साइड ची काच दोनच आहेत, लेफ्ट आणि राईट, ओके, फ्रंटचे दोन्ही काच। आता बघा इथे दिसतायत एक दोन तीन दिसतंय, हा हा हा, फर्स्ट इथं क्लच, क्लच हा क्लच दावा त्याला काय तर क्लच सोडा, असा पाय नाही काढायचा सोडताना, अच्छा दाबायचा जोरात सोडायचा हळू, नाही इझी तर आहे क्लच दाबा जरा थोडा हार्ड असतोच क्लच, कधी पण थोडा हार्ड असतोच, सोडायचं हळू दाबायचं जोरात। आता मध्ये काय ब्रेक, ब्रेकचं काम काय गाडी थांबवणार, गाडी थांबवणार, ब्रेक दाबायचा हळू आणि सोडायचा लवकर, दाबा त्याच्या बाजूला काय एक्सिलरेटर, एक्सिलरेटरचं काम काय गाडीला स्पीड देणे, स्पीड देणे, राईट पायाने आपण दोन्ही यूज करू हो, त्याच्यासाठी त्याला मध्ये ठेवा पायाला बरोबर, असं फिरलं पाहिजे लेफ्ट राईट असं वाटत नाही, काय तो हा ब्रेक एक्सिलरेटर, हा ब्रेक एक्सिलरेटर, ब्रेक एक्सिलरेटर, ब्रेक एक्सिलरेटर, ब्रेक सगळ्यात पहिले क्लचचं, क्लच कुठं आहे तिथे लेफ्ट हँड साइड, क्लचचं काम काय गिअर व गिअर चेंज करण्यासाठी, अजून गाडी कंट्रोल करण्यासाठी, ओके गाडी कंट्रोल करण्यासाठी थांबण्यासाठी क्लच ब्रेक दाबणं, कुठल्या पण गिअरमध्ये असू दे आपल्याला थांबायचं असेल तर आपण काय ब्रेक घेणार शाबाश, क्लच दाबला तर इंजिन आणि गिअरबॉक्स वेगळा होतो मग गाडी फ्री होते, आपण ब्रेक घेतला तर गाडी थांबल गिअर बिना चेंज करता, ओके कुठल्या पण गिअर मध्ये असू दे आपण, ओके क्लच दाबला तर आपण थांबू शकतो, तर आता गिअर चेंज करणे आपण शिकू, ओके तर हा काय गिअर लिव्हर शाबाश, हा बघा लेफ्टला पण जाईल राईटला पण जाईल, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, ओके तुम्ही करून दाखवा आता, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, आता फर्स्ट गिअर कसं घेणार आपण लेफ्टला शाबाश, सेकंड न्यूट्रल, क्लच सगळा दाबलाय तुम्ही आता दाबला, फर्स्ट घ्या पहिले फर्स्ट घेतलेला बरोबर लेफ्टलाच दाबून ठेवा आणि असं थोडं ताकद लावून मागे घ्यायचा, थोडीशी ताकद घ्या, अजून अजून दाबून मागे शाबाश, कळलं न्यूट्रल करा परत फर्स्ट गिअर घ्या, न्यूट्रल आहे ना फर्स्ट गिअर कसं घेणार नाही चुकलं ना, फर्स्ट कसं घ्यायचं इथं बघा, इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा, फर्स्ट गिअर कसा आहे याला कुठं ढकललाय त्याने बघा लेफ्टला ढकललाय, असं नाही असं नाही आरामात न्यूट्रल हात ठेवा त्याच्यावर, आणि न्यूट्रल आहे जेव्हा पण न्यूट्रल होणार नाही तेव्हा आपण जिमला नाही आलो, जिमला ताकद लागते, ओके याला बघा लेफ्टला ढकलला पुढे घेतला, फर्स्ट लेफ्टलाच पकडून ठेवायचा हलका एवढी ताकदची गरज नाही, हळू एकदा मागे घेतला न्यूट्रल झालंय, हळू एकदा मागे घेतला सेकंड, ओके न्यूट्रल पुढं फर्स्ट, न्यूट्रल मागे सेकंड, ओके आता न्यूट्रल आलं सरळ पुढे थर्ड, सरळ मागे फोर्थ, न्यूट्रल फर्स्ट कसं घेणार सेकंड लेफ्टलाच दाबून मागे शाबाश, न्यूट्रल सरळ पुढे सरळ मागे फर्स्ट हा सेकंड, फोर्थ घेतला तुम्ही न्यूट्रल करा त्याला परत, फोर्थ घेतला फर्स्ट घ्या परत, असं अडकला म्हणजे समजायचं न्यूट्रल नाही झालं, असं न्यूट्रल मध्ये असलं पाहिजे, फर्स्ट सेकंड घ्या परत फोर्थ घेतला, डायरेक्ट मागे घेतला तर डायरेक्ट फोर्थ कसं पडेल, इथं दाबला नाही ना तुम्ही त्याला, इथं दाबला का लेफ्टला दाबलाच नाही फोर्थच पडेल ना, फर्स्ट सेकंड
असं आता कसं पडलं बरोबर, लेफ्टला दाबायची गरजच आहे आपल्याला, नाहीतर चौथा पडल. एक टेक्निक आहे, आपण गाडी चालत आहे आपल्याला टेक्निक पाहिजेच. परत फटाफट गिर गया, फर्स्ट सेकंड चौथा घेतला बरं तुम्ही, न्यूट्रल फर्स्ट सेकंड आता घेतला बरोबर, थर्ड फोर्थ ओके न्यूट्रल फर्स्ट. पाच गिअर पुढे जाण्यासाठीचे आपण फर्स्ट गिअर कधी घेणार? जेव्हा गाडी आपल्याला पुढे घ्यायची फर्स्ट टाइम थांबली. टू व्हीलर काय करतो आपण, टू व्हीलर मध्ये क्लच दाबतो, फर्स्ट गिअर घेतो, मग हळू क्लच सोडतो, हळू क्लच सोडतो ओके. तो कुठला गिअर असतो? फर्स्ट गिअर. कशाला वापरतो आपण? गाडी फर्स्ट टाइम पुढे जाण्यासाठी, गाडी थांबली स्टॉप गाडीला पुढे घेण्यासाठी. कुठला गिअर? फर्स्ट गिअर. आता मला फर्स्ट गिअर कुठे कुठे युज करणार तुम्ही? ट्रॅफिक मध्ये जेव्हा गाडी थांबवायची आणि पुन्हा आपल्याला चालू करायची तेव्हा फर्स्ट गिअर घेणार आपण. चौथ्या गिअरवर होता तुम्ही? हा समजा चौथा गिअरला आहे सपोज, क्लच दाबला तुम्ही आणि ब्रेक घेतला, सॉरी थांबली, आता काय करणार? मी न्यूट्रल करून फर्स्ट गिअर घेणार. फर्स्ट गिअर घेणार, मग जेव्हा आपल्याला पुढे जायची तेव्हा फर्स्ट गिअरनेच आपण पुढे घेणार. का सेकंड गिअर नाही घेऊ शकत का तुम्ही? सेकंड गिअर होता ना तुम्ही? हा चौथ्या, बट जेव्हा सेकंड गिअरवर जर गाडी जात असेल पुढे तर आपण सेकंड गिअरवर पण घेऊ शकतो. नाही घेऊ शकत, लोड येते. लोड कुठल्या गाडींचा पॉवर एवढा असतो की ओके असतं, चालून जातं, चला. अच्छा, त्या गाड्यांच्या पॉवरच तेवढा आहे, पण त्यांना काय वाटतं सेकंड गिअर मध्ये चालते ते चालू आहे, त्याच्याने गिअर लॉक होतो. ओके, सेकंड गिअर, फर्स्ट गिअरचं काम फर्स्ट गिअरला द्यायचं, सेकंड गिअरला का द्यायचं? जेव्हा पण आपल्याला गाडी थांबली आहे आणि आपल्याला पुन्हा चालवायची तर फर्स्ट गिअरच घ्यायचं, नाहीतर का तुम्ही फर्स्ट गिअर का दिला? डायरेक्ट सेकंड गिअरच दिला असतं ना तुम्हाला कंपनीने, तर गाडीची पॉवर आहे म्हणून तुम्ही सेकंड गिअरवर गाडी उचलताय, त्याच्यावर लोड येईल ना. हा म्हणजे जेव्हा पण आपण फोर्थ गिअरवर असू आणि आपण पुन्हा जर तीच रेस केली फोर्थ असून तर गाडी बंद पडली. बंद. ओके, जसे बाईकचं होतं तसं. क्लच दाबला, ब्रेक घेतला, फर्स्ट गिअर घेतला, कधी पण गाडी स्टॉप पोझिशन मध्ये आली, एकदम थांबली तेव्हा स्टॉप होणारच आहे, एकदम स्लो झाली नाहीच्या बरोबर, हळू फिरते म्हणून फिरते गाडी. कुठला गिअर घेणार? फर्स्ट गिअर. पण लक्षात ठेवायचं, जास्त फर्स्ट गिअरवर चालवली तर काय होतं? तेवढा आपल्या गाडीचं म्हणजे ऑइल खेचणार, पेट्रोल खेचणार, गाडीची गरम होईल, गरम होणार, गाडी गरम होईल, तुमचा एव्हरेज कमी आहे, एव्हरेज कमी आहे. फर्स्ट गिअरवर जास्त नाही चालवायची, जर एकदम सिच्युएशन डिमांड असते तुमची ट्रॅफिक मध्ये वगैरे तेव्हा चालवू शकतो, तिथे स्पीड नसते, तुम्ही गाडी फक्त थोडी पुढे घेऊ शकता पण त्याच्यावर पळवू नाही शकत. फर्स्ट गिअरचा तुम्ही थांबले, फर्स्ट गिअरचा आपण स्पीड किती पर्यंत, म्हणजे आपण सेकंड गिअर किंवा 10 च्या नंतर चेंज करायचं, फक्त थोडी मुव्हमेंट झाली का लगेच लगेच आवाज नाही आला पाहिजे गाडीचा, की एक्सेलरेटर वाटतं आपल्याला जोरात. ओके, सेकंड गिअरचं काम काय? गाडीचे 10 स्पीड वाढल्यानंतर ओके, अजून थोडी स्पीड, गाडी बघा हळूहळू स्पीड घेते आपली, एकदा सर नाही ना, नाही तुम्ही ऍक्टिव्ह पण बघा, एकदाच ना पण हळूहळू. ओके, कारण त्यांची त्या हिशोबाने स्पीड पाहिजे. फर्स्ट गिअरला फर्स्टचं काम आहे, सेकंडचं सेकंड, थर्ड फोर्थ फाय सगळे काय पुढे जायला, कळलं? फर्स्ट गिअर मेन आहे, सेकंड गिअर लगेच चेंज करायचं, बाकी तर आपली जशी स्पीड वाढेल तसं. फर्स्ट आणि सेकंड गिअरवर शिकले ना तुम्ही गाडी सगळी टोटल आली. ओके, तर आता गिअर चेंज करायचं आहे मला, तर मी काय करणार? पहिले क्लच दाबणार, दाबा आता, भेटला का? घ्या फर्स्ट गिअर, असं घेणार ना, खाली बघून गिअर घेणार, नाही नाही आता बघतोय मी फर्स्ट टाइम, लक्ष ठेवाय, तेच बघत होतो काय करताय. गिअर घेताना खाली बघायचं नाही, हा दाबला तुम्ही काय? क्लच. आता काय घेणार? आता गिअर. थांबतोय आपण, ब्रेक शिकतोय ना आता, गिअरचं झालं आपलं. ओके, क्लच दाबला, आता काय? गाडी थांबवायची, चालू थांबवायची, मग ब्रेक दाबणार, ब्रेक दाबणार, क्लच दाबलाय, आता एक्सिलेटर दाबणार तुम्ही? नाही का, आपल्याला गाडी थांबवायची ना, गाडी जर पुढे न्यायची. कॉम्बिनेशन सांगा मला, क्लच गेला ना, हा क्लच, हा तुम्ही दाबला ब्रेक,
गाडी थांबली संपला विषय नाही. कधी पण तुम्ही ही गाडी सोडून दुसरी पण गाडी घेतली ना, पहिले तुम्ही काय बघणार त्याचं की क्लच दाबलाय मी फर्स्ट गिअरवर, मला काय करायला लागतं. ज्या गाडीचं तुमचं फर्स्ट गिअर समजलं ना, बाकी सगळे गिअर ओके माहिती आहे, सगळे पळवायला फर्स्ट गिअर मेन आहे. फर्स्ट गिअर मध्ये जास्त ताकद आहे म्हणजे समजायची गाडी लई पॉवरफुल आहे. आपली गाडी आहे सीएनजी प्लस पेट्रोल, याला थोडं कधी कधी या खड्ड्यात असली गाडी दगड आला काय झालं ट्राफिक मध्ये कधीतरी एक्सिलेटर द्यायला लागतं ना, तर याच्यात पण लई पॉवर. ओके, क्लच दाबून काय घेणार आपण, क्लच दाबून आपण थोडी रेस देणार. जर पुढे जायचंय तुम्ही क्लच फुल दाबलाय एक्सिलेटर दाबताय काय होईल, गाडी पळणारच नाही, काहीच नाही होणार. गाडी क्लच दाबून ठेवलाय ना, एक्सिलेटर किती पण वाढा काहीच नाही होणार. आणि क्लचनी पण गाडी कंट्रोल होते ना, कंट्रोल नाही दाबली जास्त, ते सगळ्यांचं चुकी, सगळं चुकीचं ते. क्लच दाबलं ना गाडी कंट्रोल नाही होणार, कमी तर स्पीड होतं ना थोडस, ते सिच्युएशन वर डिपेंड आहे. आता तुमचं चढण आहे तिकडे कमी होईल, उतरण आहे स्पीड वाढत राहणार, नाही स्पीड वाढते वाढते क्लच दाबलं फ्री होते गाडी, फ्री होते ना, चढणवर कमी होईल उतरणवर वाढेल, लक्षात ठेवायचं. पाच सहा आले सगळ्यात वरची दिसते ते थेंब पडते त्याच्यात, ते ऑइलची लाईट. जर आपल्या गाडीत इंजिन ऑइल कमी झालं, कुठलं ऑइल, इंजिन ऑइल ओके, ज्याच्याने गाडी चालते इंजिन कमी झालं काय लिकेज असेल तर ते लाईट दाखवेल. त्याच्या गॅलरीमध्ये कुठं प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ती ऑइल लाईट दाखवेल. त्याच्या खाली आहे बॅटरी, बॅटरीमध्ये कुठं फॉल्ट आला, बॅटरी डाऊन झाली, बॅटरीच्या लाईनीमध्ये कुठं प्रॉब्लेम आला किंवा बॅटरीच्या सेन्सरमध्ये कुठं प्रॉब्लेम आला, तेव्हा तुम्हाला सेकंड नंबरची लाईट दाखवा. थर्ड लाईट आहे इंजिनची, तुमचं इंजिन खराब झालं, इंजिनमध्ये प्रॉब्लेम आहे, इंजिनचे सेन्सर निघाले, इंजिनच्या वायरीला उंदराने चावलं किंवा लीक झाली वायर, तर कुठली लाईट दाखवेल, थर्ड इंजिनच्या रिलेटेड कुठला पण प्रॉब्लेम तुम्हाला थर्ड लाईट दाखवेल. चौथी लाईट हँड ब्रेक, कुठे हँड ब्रेक, त्याला खाली करा, गेली लाईट ती समोरची, हो लाल लाईट होती ना गेली, म्हणजे वरती करा परत आली. ओके, कसली लाईट आहे ती, हँड ब्रेक, हँड ब्रेकची. त्याच्या खाली स्टेअरिंगची, स्टेअरिंग मध्ये कुठे आहे आपली ती लाईट, ज्या गाडीमध्ये दाखवेल ना समजायचं ती गाडी पॉवर स्टेअरिंग वाली आहे. ओके, या गाडीत पॉवर स्टेअरिंग आहे ना, पॉवर स्टेअरिंग म्हणजे काय, आता बंद आहे ना गाडी आपली, अच्छा गाडी बंद असेल तर चालेल, चालू राहताना तुम्हाला नको ती लाईट, जर चालू ना दाखवली तुम्हाला ती लाईट समजा स्टेअरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम, स्टेअरिंग मध्ये प्रॉब्लेम ना, स्टेअरिंग जाम होऊन जाईल तुम्ही त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर बरोबर. ओके, अजून एक लाईट आहे इथं कोपऱ्यात दिसते, ती लाईट आहे तुमच्या सेन्सरची. या गाडीला हीच चावी पाहिजे, तुम्ही दुसरी चावी लावूच नाही शकत. ओके, लॉक खोलणार किंवा चालू करताना गाडी, ही गाडी चोरी नाही होणार म्हणून त्यांनी त्या सिक्युरिटी दिली. आपल्या मोबाईल मध्ये असते ना की आपल्या आपल्या फिंगरनेच हे खुलतं, तसं या गाडीने हेच खुलेल, नाही तर सगळ्यांचे अंके तर सेमच असतात ना. ओके, ते कसले गाडी लॉक चावी लागणार, सिक्युरिटी म्हणतात, सिक्युरिटी त्याचे सेन्सर उडून जातील, दुसरी डुप्लिकेट लावी चावली लावी, ऑटो उडतात डायरेक्ट, हा ऑटोमॅटिक आहे सगळं ते. ओके, तर फिरा चावी, फिरवली राईटला, फिरवा त्याला फटाफट, स्टेअरिंग फिरा फटाफट फटाफट, लॉक झाली, हा लक्ष द्या आता एकदम मेन पॉइंट सांगतो तुम्हाला, स्टेअरिंग लॉक झाली, किती राऊंड फिरवलेले तुम्हाला माहिती आहे, चार, नाही कुठल्या साईडला फिरवलं तुम्ही, राईट साईड, राईट साईडला फिरवलंय, फुल राईट आहे गाडी. तर आता तुम्हाला सरळ कशी माहिती पडत, आता गाडी माझी सरळ झाली, तुम्ही तर राईट फिरवलं ना, हा एक एक राऊंड फिरवून घ्या त्याला, यस वरती आला पाहिजे, आला यस आणि मोठी गॅप, हा झाला अर्धा राऊंड. अच्छा, म्हणजे एक राऊंड कसं करणार, हा अजून पण वाकडच आहे, काय झालं आता, सरळ झालं, सरळ झाली गाडी, पाहिजे तर तुम्ही वाकून बघू शकता तिकडे, कळलं, आता लेफ्टला फिरा, फिरा अजून, अजून फिरा, लॉक झाली, आता किती राऊंड फिरलाय तो,
दीड राउंड पाच सहा नाही पूर्ण अच्छा दीड राऊंड फिरला लेफ्टला दीड फिरतो राईटला दोन फिरतो कारण आपण राईटला युटर्न मारतो कधी पण लेफ्टचा युटर्न मारलाय कधी तुम्ही लेफ्टचा टर्न मारतो आपण लेफ्टला युटर्न नसतो सर्कल असेल तरी काही पण करा तुम्ही काही पण करा राईटच युटर्न असतो लेफ्टचा युटर्न नसतोच लेफ्ट फिरवली गाडी आता सरळ कसं करणार तुम्ही दीड राऊंड सांगितलेला कसा अर्धा झाला आता अजून एक राऊंड सरळ ठेवा सरळ कसे राहील गाडी यस सरळ पाहिजे यस दिसतोय लोगो आपला असं नाही मोठी बाजू वरती पाहिजे उलटा फिरवा परत अजून एकदा मोठी बाजू कुठे आहे अच्छा मला सरळ करून दाखवा आता स्वतःहून गाडी की सरळ करून दाखवा कशी आहे सांगा मला कस सरळ कुठं फिरवले अजून फिरेल तुम्ही फिरा मग आता सरळ कशी होईल एक अर्धा राऊंड घ्या तो मोठा गॅप दिसतोय मोठा घ्या त्याला वरती घ्या बस अर्धा झाला आता अर्धा अजून एक फिरेल फटाफट आता अर्धा झाला सरळ कशी राहील हा मोठा गॅप पाहिजे आणि यस सरळ पाहिजे ओके कुठला इंडिकेटर आला लेफ्ट हँड साइड खाली घ्या कुठला इंडिकेटर आहे राईट हँड साइड बंद करा हळू बंद करायचं ओके ऑन कुठं वाजवणार हात सरळ कसे ठेवणार तुम्ही अंगठा फसवायचा इकडे या गॅप मध्ये इथे हा तिथं पण असं मुठ्ठी बंद नाही करायची स्टेअरिंग कधी पण ढिल्ली सोडायची एकदम नॉर्मल सोडायची ढिल्ली इथे पकडावं लागेल ना आपल्याला असंच पकडायचं पण इथे हा स्टेअरिंग ढिल्ली सोडायचं असं कशाला पकडायचं कारण तुम्हाला माहिती पडेल ना ही लेवल बघा तुमचा हात जर खाली वरती झाला तुम्हाला माहिती पडेल ना माझा हात खाली वरती झाला बरोबर स्टार्टिंगला कळणार नाही तुम्हाला कुठे स्टेअरिंग फिरते तर आपला हात तरी कळणार ना आपण सरळ ठेवलाय तो खाली वरती झालाय किंवा इकडे चालली गाडी ओके चावी काढून दाखव चला त्याला खेचायचं बघा बोनट खुलेल आपला लवकर त्याला खोला नाही ना आपण आतून एकच लॉक खोललाय इथं दुसरा लॉक पण असतो दिसला हा लॉक होता त्याला कुठे ढकललाय तिकडे त्या साईडला ढकललाय आता याला काढा बाय ढकला तिथं लावा मोठा हॉल दिसतोय तिकडे हा आता तिथे बरोबर गेला तो बरोबर जागेवर गेला तो सोडा असा बोट नाही घालायचा असं इथं पकडायचं त्याच्यात बोट सापडाल ना तुम्ही ओके अच्छा पीठ झाला तो बघा हा टाकण दिसतंय याच्यात तुम्ही कुठला ऑइल टाकणार आहे इंजिन ऑइल काय दिलं याच्या ब्रेक ऑइल ब्रेक फ्लुइड दिसतंय याच्यावर लिहिलं अच्छा ब्रेक फ्लुइड राईट ब्रेक ऑइल याच्यात टाकायचं ओके याच्यात ब्रेक ऑइल टाकायचं याच्यात काय दिसतंय पाणी याच्यातून येतं ना पाणी काचेवर काच आहे त्याच्यावर पाणी आहे डिझाईन पण बनवलंय त्यांनी अशी ही लाईट कुठं बघितलेली तुम्ही काय सी इंजिन ऑइल लिहिलंय बघा अरे इंजिन ऑइल राईट कुठं बघितलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात वरती होतं लाल लाईट होती आता हे बघा याला असं बाहेर काढायचं ऑइल चेक करायचं इथं दोन होल आहेत बघा एक आणि दोन कधी पण ऑइल चेक करायचं असं ऑइलची थिकनेस बघा काळर पडलंय का ऑइल काळं पडलं तर सर्व्हिसिंगला टाकायला लागेल गाडी तुम्हाला त्याला असं सरळच घालायचं सरळ काढायचं असं बाहेर आता बघायचं चेक करून ते दोन होल दिसत आहेत त्याच्यामध्ये कुठं असलं ना तर ऑइल ओके अच्छा त्याच्या खालती असेल ना कमी झालं असं बघा असं टाकून बघायचं इथं दिसलं मी ऑइल टाकलंय बघा जर ऑइल असं पळून चाललंय तर ओके एका जागेवर जमा झालं समजायचं घट्ट आहे ना म्हणजे मग काय कामाचं नाही राहत मग चेंज करावं याच्यात काय
हिरव पाणी पडलं ना त्याच्यात कूलंट वॉटर टाकायची, थंड करायला पाणी असतं ना ते टाकतात याच्यात, याच्यात पण तेच टाकतात. पण याच्यावर काय लिहिलंय, डेंजर नेवर ओपन, डेंजर ओपन. ते गरम असताना खोलायचं नाही, चेक करा गरम आहे का ना. आता खोलल्यावर त्याचे गॅसेस आपल्या तोंडावर उडतील, मला गरम असताना नाही खोलायचं कधी. हे काय बॅटरी, हे बंद का केलंय, हे चालू ठेवलंय, हे बंद केलंय का, तिथून सप्लाय असेल बघा. आता दिसतंय ना पत्रा सगळं, तर हे याच्यावर पडलं हा ओपन असेल तर सर्किट फुल होईल ना, ब्लास्ट होईल बॅटरी. हे पडलं जरी तर काय झालं, सर्किट कम्प्लीट व्हायला नाही दिलं, याला बंदच ठेवलं ना. कम्प्लीट झालं का सर्किट, नाही मग गाडीला काय प्रॉब्लेम नाही. आणि इथे टच झाला तर तिथं काय नाही, आर्थिंग घेतली मेन नाही जॉईंट झालं पाहिजे. आर्थिंग तर सगळ्या गाडी तशी पण आहे, मेन बंद आहे ना. मेन कधी होतं, जेव्हा आपण स्टार्ट करतो ना तेव्हा मेन पॉवर चालू होते. आपण बंद केले इकडे पेट्रोलचे टँकी मागे आहे ना, हो मागे ते दोन दाखवतो तुम्हाला. हे बंद करून टाका, कळलं ना तुम्हाला. ऑइल, वायपरचं पाणी, ब्रेक ऑइल, बॅटरी आणि पाणी. चला लगेच चला, जोरात टाकायचं नाही असं नाही, बंद नाही बरं, असं बंदच नाही कधी पण. परत खोला त्याला, कसं सांगितलं इथं होता आतमध्ये, असं इथून सोडायचं. पेट्रोल डिक्कीची आहे, ओके ओके. दोन बटन त्याचे, सगळ्या